नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा विषय जो आहे तो मत्ता व दायित्व आहे। मत्ता व दायित्व कसं भरायचं, मत्ता व दायित्व भरताना कोणते काळजी घ्यायची याबाबत आपण सांगण्याचा प्रयत्न करतो। मत्ता व दायित्व हा एवढा महत्त्वाचा विषय आहे का प्रत्येकाला मत्ता व दायित्व द्यावंच लागतं, आणि मत्ता व दायित्व दिलं नाही तर आपलं पदोन्नती होऊ शकणार नाही, जे आर्थिक लाभ आहे ते पण मिळू शकणार नाही, असं त्यामध्ये स्पष्ट मत्ता व दायित्वामध्ये केलेलं आहे। तर मत्ता व दायित्वाचं इथे एक मी ब्लँक प्रोफॉर्मा दिलेला आहे। हा ब्लँक प्रोफॉर्मा आपण इथून डाउनलोड करायचा, इथे जाऊन डाउनलोड करायचा। डाउनलोड झाल्यानंतर हा तुम्हाला पूर्ण ब्लँक प्रोफॉर्मा मिळेल। तिच्या सर्व ब्लँक प्रोफॉर्मा प्रपत्र 1, प्रपत्र 2, प्रपत्र 3 टाकलेलं आहे, आणि एक प्रपत्र 4 एक मी जास्तीचं टाकलेलं आहे की ते आपल्याला लक्षात यावं करता। तर आता मी आपल्याला हे एक्सेलमध्ये कसं आहे या प्रकारे सर्व समजून सांगतो। आता बघूया, एक्सेलची फाईल ओपन करतो मी। लेटर हेड आहे, ऑफिसच्या नावाने लिहिलं आहे, मत्ता व दायित्व विवरणपत्र सादर करण्याबाबत दिनांक 31/3/19। आता 31 मार्चला केलं, आपण 31/5 टाकून देऊ डेट, ठीक आहे, किंवा ठीक आहे। यानंतर शासन नाव आपलं, शासनाचा रेफरन्स, दोन्ही जी आर, याच्याप्रमाणे आपण शासन निर्णयाप्रमाणे आपण मत्ता व दायित्वाचं पूर्ण पत्र पाहू शकता काय आहे। तर आता इथे महोदय सेवेची विनंती की महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 नियम 19 पोर्ट नियम 1 अनुसार माझी मत्ता व दायित्व याचे विवरणपत्र दिनांक 31/3/2019 पर्यंत तयार करून महाराष्ट्र नागरिक सेवा नियम हे 8 नुसार मोहर बंद पाकिट विहित पत्र सादर करण्यात येते। याप्रमाणे आपलं हे पत्र राहील, त्याच्यामध्ये आपण ह्या पत्रामध्ये टाकून देऊ। तारीख 5 हे न करता 31/3 ठेवून देऊ, काही प्रॉब्लेम नाही। दिनांक हे त्या तारखेचा आहे। आता प्रपत्र 1, तर बघा आता हे प्रपत्र 1 आहे। अचल संपत्ती जी आहे आपल्याकडे, अचल जे आहे त्याचं लिहायचं। या ठिकाणी आपलं नाव लिहिलं, पदनाम लिहिलं, मूळ वेतन लिहिलं आणि सवर्ग लिहिलं। आता काय करायचं, याच्यामध्ये यायचं आपण। एक नंबर, या ठिकाणी आपण आपलं जे मालमत्ता असेल ते मालमत्ता इथं आपण लिहिली। समजा माझं फ्लॅट आहे, फ्लॅटचं लिहिलं, याचा मालमत्तेचा संपूर्ण तपशील लिहिला, किती आहे, काय प्लॉट आहे वगैरे, प्लॉटची साईज। या ठिकाणी खरेदी कितीला याच्यात केली, मी 4,75,000 केली 2009 तर आपण खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरेज वगैरे सर्व धरायचं। म्हणजे काय होईल, आपला जो आपल्याला जे पैसे मिळालेले ते पैसे आणि आपण खर्च केलेले याचा ताळमेळ झाला पाहिजे। नाही तर आपण 4,75,000 याच्याप्रमाणेच आपण समजा याच्याप्रमाणेच बॅलन्स दाखवलं, आणि जर समजा आपला खरेदीचा जो खर्च आहे समजा 10,000-20,000, ते जर आपले पैसे जर सरप्लस दिसत असेल त्याचा अर्थ तुमच्यावर पैसे कुठून आले हे प्रश्न निर्माण होईल। तर त्यामुळे 4,75,000 अधिक जे काही खर्च झाला असेल तो घ्यायचा। म्हणजे काय होईल, तेवढे तुमचे शिल्लकीमधून कमी होईल। नाही तर तुम्ही शिल्लकीमधून समजा तुम्ही आपण हे दाखवले आणि जर कुठे आलं तर समजा आता तुम्ही 4,75,000 दाखवले, तंतोतंत हिशोबाला 1 रुपया शिल्लक आहे, आणि 4,75,000 नंतर जर विचारलं आपल्याला की हे स्टॅम्पचे 10,000 कुठे आहे, तर तुमचा तर 1 रुपया शिल्लक आहे। मग तिथे तुम्ही क्लचमध्ये येता का बा आपण चुकीचं केलं आहे। त्यानंतर हे मालमत्ता जेव्हा आपण घेतली तेव्हाची त्याची म्हणजे ही 4 लाखाची होती, आजची व्हॅल्यू 35 लाख आहे। हे काही टाका, तुम्हाला काही फरक नाही पडत, 35 म्हणा का 50 म्हणा, याचा काही फरक नाही पडत। आणि सदर मालमत्ता कोणाच्या नावाने आहे ते लिहिलं आपण। आता सदर मालमत्ता कशी व कोणाकडून संपादित केली त्याचं हे, तर मग आपण हे बिल्डरचं नाव आहे त्याच्याकडून खरेदी केली, अनंतव्या हे जे काय असेल प्लॉट नंबर याचं जे आहे, तर याचं आपण कशी घेतली। तर आता इथं काय दाखवलं आहे का बा मला, मी माझं जुनं घर विकलं 7,85,000 आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये 4,75,000 घेतलं। म्हणजे बघा 7,85,000 विकलं म्हणजे अजून माझ्याकडे सरप्लस पैसे शिल्लक आहे असं झालं। याच्याप्रमाणे नंतर दुसरं आपण असं करूया, दुसरं काय घेतलं आहे या ठिकाणी जे घेतलं असेल ते आपण इथे टाकलं, कोणाचे नाव कोणाकडून घेतलं हे घेतलं। त्यानंतर
जर आपण अजून प्लॉट घेतला असेल तर प्लॉटचा आपण लिहिला का बाबा खरेदी किंमत 3,37,000 2014 घेतली, 3,37,000 किंमत कोणाच्या नावाने. आता बघा माझा एक HUFचा अकाउंट आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. याच्यासाठी मागच्या वेळेला व्हिडिओला मी सांगितलंच आहे का तुम्ही HUFचं पण अकाउंट काढा. तर याच्यामुळे काय होते का इन्कम टॅक्समध्ये इथे आपल्याला बेनिफिट मिळते. नाहीतर समजा आपल्याला दाखवता येते आपला खर्च आणि हे कोणाकडून घेतलं यांच्याकडून घेतलं आणि इथे केलेला धनादेश वगैरे म्हणजे सर्व बाय प्रोसेस म्हणजे 3,37,000 हा धनादेश आहे. तारीख वगैरे म्हणजे आपण इथे कुठेही केलेलं नाही आहे, म्हणजे आपण कोणत्याच ठिकाणी इथे प्रॉब्लेममध्ये येऊ शकत नाही. आता ह्या अमाऊंट कमी जास्त असू शकतात. तर बघा काय आलं का 9,27,000 मी खरेदी केलेली आहे आणि आजची व्हॅल्यू 40,87,000. मी 40 लाख का मी 4 कोटी म्हणू शकतो याला काही अर्थ नाही आहे. फक्त हे महत्वाचे आहे तुम्हाला दाखवताना रिफ्लेक्ट आता हे होईल. आता आपण प्रपत्र 2 कडे वळूया. आता हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता प्रपत्र 2 बघा काय आहे. आता सोनं समजा आता हे पावती असल्यामुळे हे 42 ग्रॅमचं मी इथं दाखवलेलं आहे, परंतु स्त्रीधन हे 250 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे स्त्रीधन राहू शकते आणि मुलगी असेल तर तिचं 100 ग्रॅम, मुलगा माणूस असेल किंवा यांचं 70 ग्रॅम, तर असं क्रायटेरिया ठरून ठेवलं आहे. तर एवढं आपल्याकडे सोनं राहील, त्याच्यामुळे काही नाही घाबरायचं काम नाही. कारण की बऱ्याचशा ठिकाणी मी असं पाहिलं का ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे त्यांचं समजा 400 ग्रॅम सोनं गेलं तर ते म्हणतात का बा माझं 70 ग्रॅमच सोनं गेलं, तर त्यांना म्हटलं असं का बरं करता, तर ते म्हणते माझ्याकडे पावत्या नाही. तर पावतीचा याचा संबंध नाही, हे स्त्रीजण आहे, स्त्रीजण आलेलेच आहे, पावतीचं तुम्हाला कोणी विचारणार नाही. स्टँडर्ड डिडक्शन 250 ग्रॅम आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता हे दुसरं बघा. आता हे दूरदर्शन घेतला होता तेव्हा त्याची प्राईस टाकली कोणाच्या नावाने घेतला. आता समजा मी मुलाच्या नावाने घेतला आहे, ते HUFचा अकाउंट आहे माझं. तिसरं बघा संगणक प्रिंटर हे घेतलाय 30,000 मध्ये स्वतःच्या नावाने. सर्व आपल्याला काय जेवढं असेल तेवढं मोटरसायकल, नंतर हे सिंथेसायझर हुंडाई i10 घेतली आहे 4,80,000. बाईक आहे घेतली असेल जसं असेल तसं इथं लिहायचं कोणाच्या नावाने घेतले आहे, तर हे तुम्हाला पूर्ण दाखवावं लागेल. कारण की काही याच्यात लफवायचा काही प्रश्न नाही आहे, कारण की तुमच्याकडे जे आहे ते मालमत्ता तिथं दाखवायला पाहिजे. आता भविष्य निर्वाह निधी, आता माझ्या भविष्य निर्वाह निधीमध्ये 11,31,441 हा 31 मार्च 2019 पर्यंत इथे आपण दाखवतोय. कारण की ही एक असेटच आहे आपली. नंतर या ठिकाणी जे काही घेतलं याच्याप्रमाणे हे सर्व दाखवत गेलेलो आहोत. म्हणजे जेवढं आहे वॉशिंग मशीन असेल, सोनं असेल परत घेतलेलं, नंतर फीज, शेअरमध्ये किती अमाऊंट आहे शेअर मार्केटमध्ये ते टाकलं, नंतर सायकल आहे. म्हणजे जसं आपल्याला हे मायक्रोवन मोबाईल समजा 16,000 मोबाईल, दुसरा 21,000 याच्याप्रमाणे आपण हे पूर्ण दाखवलेलं आहे. हे सर्व दाखवायचं, काही लपाछपी करायची नाही. कारण की आपण कागदावर जेवढं घ्याल तेवढं आपल्याला सोयीस्कर होईल. म्हणजे मग काय होऊन राहिलं का बा 21,36,000 मी समजा एवढं खरेदी केलेली आहे. हे एवढं माझ्या घरात जे आहे त्याची याची व्हॅल्यू हे कॉस्टिंग आहे. त्यानंतर हा हे प्रपत्र झालं. म्हणजे याच्यात काय झालं का अचल मालमत्ता, इकडे इकडे काय झालं होतं अचल मालमत्ता आणि या ठिकाणी चुकलं हे हे चल पाहिजे का हे चुकलेलं आहे. तर हे अचल होतं, हे चल मालमत्तेचं विवरणपत्र आलेलं आहे या ठिकाणी. याप्रमाणे हे झालं. आता प्रपत्र 3, आपण जर काही लोन घेतलं असेल तर लोनचं इथं लिहायचं. म्हणजे कोणाकडनं घेतलं, शासकीय असेल तर शासकीयचं याच्याबद्दल इथे लिहायचं. म्हणजे ऑफिसकडून त्यांचं डिटेल लिहायचं, किती अमाऊंट घेतलं, व्यवहाराचा तपशील. आणि पुढे पुढे काय करायचं का समजा आता आपण रक्कम समजा इथं 15 लाख घेतली, नाव लिहिलं, हे लिहिलं, हे पहिल्या वर्षी आलं, दुसऱ्या वर्षी काय होईल आपण त्याची परतफेड केली तर शेऱ्यामध्ये लिहायचं का बा 5,000 हप्त्याप्रमाणे 12,560 कमी झाले, मग इथून अजून कमी करून करत असं दाखवता यायचं. म्हणजे काय होईल का आपलं पूर्ण लक्षात येईल. आता याच्याप्रमाणे झालं. परंतु आता तुम्ही बघा एवढं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येणार नाही का इथं काय होणार का बा 21 लाख काही खर्च केला आणि 21 आणि 9 लाख म्हणजे 31 लाखाचं समजा इथं दिसत आहे. मग आले पैसे कुठून, पगार किती काय किती. तर याच्यासाठी काय केलं मी एक नवीन स्टेटमेंट ॲडिशनल केलेलं आहे. हे ॲडिशनल स्टेटमेंटमध्ये काय केलं आपण ही माहिती टाकलेली आहे काय काय आहे. तर कारण की असं समजणार नाही आपल्याला.
तर बघा इथे आपण हे काय केलं हे दाखवतो. आता इथे काय केलं आपण जे काही जेव्हा व्यवहार केलेले आहे तर काय केलं 90,000 आईकडून 10/8/2007 HDFC बँकेचा चेक आणि हे याच्याप्रमाणे गिफ्ट घेतलं होतं. म्हणजे सर्व दाखवायला गेलं आपल्याला, म्हणजे असं काही लपून छपून काहीच नाही करायचं. आता हे बघा, मी जेव्हापासून सर्व्हिसला लागलो 3/8/1989 ते 31/3/2019 पर्यंत मला आतापर्यंत जे पेमेंट मिळालेलं आहे सॅलरीचं हे 44,90,230 आहे. तर हा तुम्हाला असा हिशोब ठेवावा लागेल, तरच तुम्ही सांगू शकाल, नाही तर काही सांगू शकणार नाही. नंतर हे बघा, इथे 7,80,000 मी ते शेत विकलं होतं तर मला 7,80,000 आले. सेलिंग ऑफ हाऊस घर विकलं होतं तर त्याचं हे अमाऊंट आले. त्याचे अमाऊंट किती हे 4,00,000. DD कोणता, हे सर्व अमाऊंटचे तुमच्याकडे डिटेल्स असायला पाहिजे. कारण की आपण सर्व व्यवहार करतो, सर्व आपण प्रोसेस करतो, फक्त लिहून ठेवत नाही, त्याच्यामुळे आपण गोत्यात येतो. मग काय होते, 50,000 जरी तुमच्याकडे जास्त असले तरी तुम्हाला अँटी करप्शनवाले किंवा इन्कम टॅक्सवाले तुमच्यावर कारवाई करू शकतात. परंतु तुमचं जर रेकॉर्ड असलं तर तुम्हाला काही नाही. आणि जो पगार आहे किंवा जे तुम्हाला मिळालं त्याच्या 30% तुम्हाला खाण्यापिण्यावर खर्च होईल, बाकीचं तुमचं सर्व सेव्हिंग करू शकता तुम्ही. म्हणजे 30% तुम्हाला एसेन्शियल आहे, 30% हिशोबाने तुम्ही जरी केलं तरी बाकी आपण होईल. म्हणजे आता समजा 4 × 4 = 12, म्हणजे 12,00,000 मला खर्च हा होईलच आणि उरलेले जे आहे ते सेव्हिंग राहू शकते. त्यानंतर बघा, हे पूर्ण एखादा मला दाखवतो इथपर्यंत तुम्हाला बघा, हे शेअर मार्केटमधलं प्रॉफिट जे आहे ते हे केलेलं आहे. नंतर हे भावाकडून त्यांच्याकडून घेतलं तर पूर्ण पैसे जुळले पाहिजे, सर्व यांना हे झालं पाहिजे. हे यांच्याकडून गिफ्ट घेतलेली आहे, यांच्याकडून गिफ्ट दाखवलेली आहे. HDFCचं जे अमाऊंट रिसिप्ट जे काही इन्शुरन्स काढला होता त्याचे मिळालेले आहे. LIC सरेंडर केली त्याचं, पोस्ट ऑफिसमधून RD होती त्याचे अमाऊंट आले, वडिलांकडून घेतलेलं आहे गिफ्ट डीड. तर हे चेक नंबर वगैरे हे बघा केव्हाचा व्यवहार आहे, 2005 त्याच्यामुळे कसं तुमचं हे रेकॉर्डच तुम्हाला वाचू शकते, बाकी कुणी तुम्हाला वाचू शकणार नाही. त्यानंतर आता हे झालं एक. नंतर माझं HF अकाउंट आहे, तुम्ही शेतीचे जेवण मिळालेलं उत्पन्न होतं, अदर इन्कम दाखवलेलं आहे, प्रॉफिट फॉर्म शेअर किती भेटलं त्याच्याप्रमाणे हे सर्व डिटेल टाकलेलं आहे. आता माझं मी शेत विकलं होतं तर शेत विकताना मला बाई यांनी कॅश एवढी दिली, DD एवढा, त्याच्याप्रमाणे हे अमाऊंट आली, म्हणजे याचा अमाऊंट आला. मिसेसचं आहे, मिसेसचं त्यांचं त्यांनी शेत विकलं होतं ते एवढ्यात विकलं, अमाऊंट कशी आली, सर्व हे आलं गिफ्ट वगैरे याच्याप्रमाणे काय होते, हे सर्व हे अमाऊंट तुमच्या अशा इथे येऊन जातात. आता हे बघा, हे मेन सांगतात आणि PPF GPF सर्व याच्यात येईल. आता बघा ह्या ठिकाणी काय होतं, हे सर्वांची टोटल आली इथे. नंतर काय होतं इथे का 89,00,000 हे पूर्ण माझं अमाऊंट झालेलं आहे, म्हणजे 50,00,000 सॅलरी आणि अदर इन्कम वगैरे हे धरून सर्व जे काही असेल सर्व कागदोपत्री आलेलं सर्व. आणि याच्यानंतर काय होतंय का आपण असं समजू का 89 ते 2019 पर्यंत आपल्याला जेवण खावण सर्व जे काही खर्च असेल तो 33,00,000 आलेला आहे. तरी आपल्याकडे काय होत आहे, तरी आपल्याकडे म्हणजे 56,00,000 समजा हे वजा झाले याच्यातून तर 56,00,000 इसेन्शियल खर्च केला, 56,00,000 56,00,000 आपण काय केलं 30,00,000 जे आहे हे प्रॉपर्टी जे दाखवली होती प्रपत्र एक मध्ये 9,00,000 आणि हे 21,00,000 हे दोन्ही गेले तर काय होते, तरी आपल्याकडे 25,00,000 कॅश शिल्लक दिसते याच्याप्रमाणे. असं जर असलं म्हणजे आपले अमाऊंट असलं आता याच्यात काही चुकलं समजा 25,00,000 ठिकाणी आपण असं 33,00,000 आहे समजा इथं आपण हे वाढवली अमाऊंट म्हणजे 33 केली तरी तुमच्याकडे 5,50,000 शिल्लक होत आहे. म्हणजे त्याचा अर्थ तुमचं हे अकाउंट बरोबर झालेलं आहे. याप्रमाणे हे सर्व करायचं आणि मी या वेळोवेळी आपल्या याच्यात व्हिडिओवर टाकत आहोत, याच्यात यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे, हे पाहून घ्याल. आणि याप्रमाणे आपण मत्ता व दायित्व द्यायचं. आणि हा सदरचा माझा व्हिडिओ आता संपवतो. नमस्कार, धन्यवाद.